सांगलीत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर पस्तीस कोटी वर्ग गेल्या वर्षी पावसामुळे जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सातशे पंचेचाळीस शेतकऱ्यांची बाधित झाली होती या पिकांच्या नुकसानभरपायपोटी मदत सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाकडे आले असून ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पस्तीस कोटी एकवीस लाख वीस हजार वर्ग करण्यात आले कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात ऊसतोडी बंद एफ आर पीचे तुकडे न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे एक रकमी एफ आर पी मिळावी यासह इतर प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी ऊसतोडी बंद आंदोलन करण्यात आले होते कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात बहुतांशी ऊसतोडी बंद राहिल्या स्वतंत्र सैनिकांचे निवृत्ती वेतनात दुपटीने वाढ आता मिळणार इतके हजार रुपये स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्ती वेतन दुपट्या वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना दहा हजार रुपयाविषयी दरमहा वीस हजार रुपये वैत, निवृत्तीवेतन मिळेल राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या चालकाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली हा ड्रायव्हर गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याचा आरोप आहे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणाचीही मदत घेतली सुषमा अंधारे यांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन कोल्हापुरात ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल अंबाबाईचं दर्शन घेतलं शिवसेनेत येण्यापूर्वी हिंदू देवी देवतांच्या विरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या सुषमा अंधारे यांची यानिमित्ताने दुपटी भूमिका समोर आली आहे असे विरोधक म्हणत आहेत खांडोळी केल्यानंतर आपताप वीस जणींना घरी घेऊन आला होता श्रद्धाच्या शरीराची खांडोळी करून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपताप वीस जणींना घरी घेऊन आला होता अशी माहिती पुढे येत आहे आता आपतापला दिल्ली पोलीस लवकरच मुंबईत आणणार आहेत श्रद्धाचा मोबाईल मुंबईत टाकल्याची माहिती मिळाल्याने तो शोधण्यासाठी त्याला मुंबई पोलीस घेऊन येणार आहे भाषण सुरू असतानाच एकनाथ खडसेंच्या हातातून खेचला माईक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या हातातून भर व्यासपीठावरून माईक खेचल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे काही काळ सभेत गोंधळ उडाला होता या प्रकरणामुळे व्यासपीठावर असलेले नेते मंडळी आणि पदाधिकारी अव्वाग झाल्याचं पाहायला मिळालं त्यांच्यावरच गोमूत्र शिंपडण्याची गरज केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना ज्या शक्तीने शिव्याशाप दिला त्याच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हिंदुत्वादी विचाराची प्रतारणा करीत आघाडी करणारे जे कोणी आहेत त्यांच्यावरच खऱ्या अर्थाने गोमूत्र शिंपडले पाहिजे अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस आघाडीबरोबरच वर शिवसेनेवर केली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी बीड जिल्ह्यात सातशे चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादीने सोबळावर लढवण्याचा नारा दिला आहे त्यामुळे बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही हे आम्ही स्पष्ट केल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही हे आम्ही स्पष्ट केल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले असून सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही शिवसेना ते सहन करणार नाही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला मात्र यात्रे या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती असंही राऊत यावेळी म्हणाले हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेला धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं आहे न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत